सज्ज व्हा या पावसाळ्याचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी. सेंट्रो खरेदीवर रुपये 40,000 पर्यंत फायदे. फक्त एक फोन करा, आम्ही तुमच्या दारात हजर असू. अधिक माहितीसाठी संपर्क माय हुंदाई, प्लॉट नंबर C1A, उद्यम नगर, कुडाळ. मोबाईल क्रमांक 7447442921 किंवा 9922429007. अटी लागू. देवगड निपाणी महामार्ग सध्या खड्डेमय झाला आहे. देवगड जामसंडे या प्रमुख शहरांच्या मार्गावरील रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे असा प्रश्न या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व स्थानिकांना पडतो आहे. रस्त्यावर डांबर पडेल तेव्हा पडेल, पण त्या अगोदर निदान खड्डे तरी बुजवण्यात यावेत अशी मागणी लोकांकडून केली जात आहे. संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस सदैव तत्पर असून तातडीच्या प्रसंगी नागरिकांनी पोलीस मदत क्रमांक 100 यावर संपर्क साधावा. श्री दीक्षित गिडाम, भापोसे, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग. देवगड निपाणी महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. देवगड जामसंडे या प्रमुख शहरातल्या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. पावसाचं पाणी खड्ड्यामध्ये साचत असल्यामुळे रस्त्यावर पडलेला खड्डा किती खोल आहे याचा अंदाज वाहन चालकांना येत नाही, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणं जिकिरीचं बनलंय. देवगड निपाणी रस्त्यावरती जामसंडे बाजारपेठी आणि या बाजारपेठेची सुरुवात जिथून होती तिथे ह्या रस्त्याची अशी अवस्था आहे. आज कित्येक दिवस झाले पावसाळा सुरू होण्यापूर्वीपासूनचा म्हणजे पूर्ण आंबा सीझन असाच गेला आहे आणि या रस्त्याची आता अशी अवस्था आहे की चालणं मुश्किलीचं झालेलं आहे. आतापर्यंत छोटे मोठे रिक्षा असू देत मोटरसायकलचे छोटे मोठे अपघात सुरू झालेत. म्हणून मला असं म्हणायचं आहे की हे सार्वजनिक बांधकाम खातं कधी लक्ष देणार की एखाद्याचा जीव जाण्याची वाट बघतायत. आम्ही याच्याबद्दल अनेक वेळा तक्रारी दिल्या आहेत, अनेक वेळा गाठीपेटी घेऊन सुद्धा त्या रस्त्याकडे एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत की दोन दोन तासाने एक एक अपघात घडतो इथे. मग यासाठी आमचं अशी मागणी आहे की हे लवकरात लवकर झालं नाही तर याच्यावर अगदी काही दिवसात असा मोठा अपघात घडल्यानंतर ह्याच्याकडे लक्ष देणार आहेत की काय, असा आमचा यासाठी एक सवाल आहे. सुस्तावलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत देवगड जामसंडे नगरपंचायत तसंच बांधकाम सभापती नीरज घाडी यांनी लेखी निवेदनं देऊनसुद्धा या रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष दिला जात नाही आहे. देवगड निपाणी मार्गाला निधी मंजूर झाला असून पावसानंतर या मार्गाचं कामसुद्धा सुरू होईल, पण त्या अगोदर निदान या मार्गावरचे खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी केली जाते आहे. देवगड निपाणी महामार्गावर सध्याचे खड्डे पाहता पाऊस सुरू झालेला आहे आणि खड्ड्याचं साम्राज्य वाढलेलं आहे. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्याची खोली किती कळत नाही आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला वाहन चालवताना ती खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. पाऊस सुरू होऊनसुद्धा अजूनही या रस्त्याची दुरुस्ती होत नाही. नवीन रस्ता होणार आहे, मंजूर झाला आहे असे समजतं, परंतु तो होण्यापूर्वी इथे कमीत कमी डांबर तरी पडावं, डांबर पडण्यापूर्वी हे खड्डे बुजावेत अशी एक माझी एक वाहनचालक म्हणून एक मागणी आहे आणि ही संबंधित खात्याने लवकरात लवकर याच्यावर खड्डे बुजवावेत अशी माझी मागणी आहे. देवगड निपाणी मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीनं बुजवणं प्रवासाच्या दृष्टीनं गरजेचं आहे. या मार्गावरील खड्ड्यात पडून एखाद्याचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार का या प्रश्नाचं उत्तर प्रशासनालाच द्यावं लागेल. साईनाथ गावकर, कोकण नाव, देवगड. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com.